102 व्या घटना दुरुस्तीसोबतच 50% आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या, केंद्र सरकारने जबाबदारी झटकू नये अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली आहे, त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीसोबतच आता 50% आरक्षण मर्यादेला सुद्धा आव्हान द्या असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. आपल्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. सर, पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? नाही, या याचिकेमधून फारसं काही निष्पन्न होईल असं मला अजिबात वाटत नाही. याच्यामध्ये दोन कारणं आहेत. म्हणजे केंद्र सरकारला वाटतंय की राज्याचे अधिकार कायम आहेत आणि असले पाहिजेत, याबद्दल आमचं मत तसंच आहे आणि त्यांचं मत ही आनंदाची बाब आहे. परंतु ह्याच्यातून मराठाचा प्रश्न सुटणार आहे का? याच्यातून फक्त एवढंच ध्वनित होतं आहे की परवाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनंतर आता केंद्रावर जबाबदारी आलेली आहे सगळे हे निर्णय, म्हणजे फक्त मराठाच नव्हे, जाट आहेत, गुज्जर आहेत, इतर जे काही कम्युनिटीज आहेत त्या सर्वांचा निर्णय आता केंद्र सरकारच्या अत्यारखीत आलेला आहे. आणि त्यामुळे आपली डोकेदुखी वाढते आहे. उगाच उद्या काही निर्णय आपल्या विरोधात गेला आमच्या पक्षाला त्याचा तोटा बसेल, आणि म्हणून आपल्या अंगावर हा सगळा विषय नको आणि म्हणून राज्याकडे अधिकार द्या अशा प्रकारच्या हेतूने ही याचिका दाखल केल्याचं साधारण ध्वनित होत आहे. आमचं म्हणजे तुमची जर भूमिका प्रामाणिक असेल तर जोपर्यंत हे जजमेंट लागत नाही किंवा ह्या निर्णयाचा फेरविचार होत नाही परवाच्या निर्णयाचा, तोपर्यंत हे स्पष्ट जे अधिकार तुमच्याकडेच आहेत तर तुमच्या अधिकाऱ्यामध्ये घेऊन मराठा आरक्षणाचा विषय प्राधान्याने केंद्राने सोडवावा. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती संसदेच्या माध्यमातून पूर्ण करावी आणि राष्ट्रपतीच्या माध्यमातून आरक्षण पूर्ण करून द्यावं ही आमचं तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती आहे. आणि फक्त एवढंच भागणार नाही, या याचिकेमध्ये तुम्ही 50% आरक्षणाची मर्यादेच्या बाबतीत काही उल्लेखसुद्धा नाही आहे. म्हणजे आज मेन अडथळा जो आहे की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू शकत नाही अशा प्रकारचा स्पष्ट निर्वाळा परवाच्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये तो आलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत हा विषय रिलॅक्सेशन 50% वर आरक्षण देण्याबाबतचा विषय आणि राज्याचे अधिकार हे दोन्ही विषय तेवढेच महत्त्वाचे आहेत, जेवढं जोपर्यंत याचिकेमध्ये दोन्ही विषयाच्या समर्थनार्थ पक्की भूमिका केंद्र सरकार जोपर्यंत सुप्रीम कोर्टात घेत नाही तोपर्यंत फक्त राज्याला अधिकार देऊन आपली जबाबदारी झटकण्याचंच काम सुरू आहे असं मत निश्चित होत आहे. जर्नलिस्ट दीपक केतारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. बातमी मागची बातमी म्हणजे पुढील 3 ते 7 महिन्यामध्ये देशात तब्बल 200 कोटी लस उपलब्ध होणार आहे तसा दावा करण्यात आलाय. डिसेंबर 2021 पर्यंत देशात लसीचे तब्बल 216 कोटी डोस उपलब्ध होतील असं केंद्रीय आरोग्य खात्यानं म्हटलंय. केंद्रीय आरोग्य खात्यानं यासंबंधीचा डेटा राज्यांशी शेअर केलाय. लसीकरण नोंदणीचे दावे करणाऱ्या फेक ॲपचं प्रमाण वाढलं आहे. अशी फेक ॲप डाउनलोड करू नका, त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक तसंच डेटा चोरी होण्याची शक्यता आहे असं आवाहन करण्यात आलंय. लसीकरणासाठी नोंदणी केवळ कोविन पोर्टलवर होतीये, मात्र तिथे लोड येत असल्यामुळे स्कमर्सनी याचा गैरफायदा घेण्याचा सपाटा लावलाय. विठू माऊलीचा गजर म्हणजे